सर्व समाज बांधवांना, समस्त जळगाववासियांना जय शिवराय। आमच्या वारंवार आम्हाला आंदोलनाची गरज करायला लागत आहे, याची दखल सरकारने, महाराष्ट्र सरकारने घ्यावी। आणि जे आम्हाला सगळे सोयरेच्या माध्यमातून जे आरक्षण पाहिजे होते, सगळे सोयरे कायदा लागू व्हावा, तो लागायलाच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आणि पूर्णतः आम्ही सकल मराठा समाज मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मागं ताकदीने उभे आहे। कोण त्याच्यात एक कोणी आता कोणी फुटलं, कोणी काय केलं, यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे। कारण की त्यांना जर समाजाचं काही घेणं असतं तर त्यांनी काही गोष्टी ज्या चुकी, एवढ्या मोठं कार्य करत असताना माणूस चुकत असतो, जर कुठं चुकी झाली असेल तर त्यांनी पोटात घालावी। आणि त्यांनी काय बडबड करते त्याच्याकडे समाज काही लक्ष देणार नाही। आणि मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मागं समाज पूर्ण ताकदीने उभा आहे आणि राहणार। आज काय केलं तुम्ही? आज काय केलं? आज आम्ही जसं मनोज दादा जरांगे पाटलांनी जे आदेश दिलेले होते त्या आदेशानुसार आम्ही रस्ता रोको आंदोलन करत आहे। परंतु कोणत्याही शालेय विद्यार्थ्यांना किंवा कोणत्याही ॲम्ब्युलन्सला, कोणत्याही वयस्कर माणसांना, दवाखान्यात जाणाऱ्या लोकांना त्रास न होणार अशा प्रकारे आम्ही आंदोलन करत आहे। आणि सर्व अजून एक गोष्ट की आम्ही सर्व प्रशासकीय अधिकारी जे आहे त्यांचे सर्व सकल मराठातर्फे आम्ही मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करतोय। सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो का हा आंदोलन सर्वसामान्यांचा आहे म्हणून आणि शिवाजीनगरचा आहे। छत्रपती शिवाजीनगरतर्फे आज आम्ही मनोज जरांगे पाटील साहेबांना समर्थनासाठी आलेलो आहे, तसेच संपूर्ण मुस्लिम समाजाचा मनोज जरांगे पाटील साहेब यांना समर्थन आहे आणि मराठा आरक्षणाला समर्थन आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे वारंवार मराठा समाजाची दिशाभूल करते, त्यामुळे आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो। त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील साहेबांसारख्या व्यक्तीचा नाहक्क बदनामी करण्याचं षडयंत्र हे सरकार करते आहे, तेही आम्ही त्याचाही निषेध करतो। आणि संपूर्ण मुस्लिम समाज हा मनोज जरांगे पाटील साहेबांसोबत आहे व मराठा समाजाच्या आरक्षणाच्या सोबत आहे, आमचा त्यांना समर्थन आहे। आपलं नाव? आणि माझं नाव मझर पठाण, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अल्पसंख्याक शरदचंद्र पवार साहेबाचा जिल्हाध्यक्ष आहे, तसेच मी ईदगा कब्रस्तान कमिटीचा संचालक आहे।